एक मोठी बातमी येते ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय तर काही नागरिकांचा या चकमकीत मृत्यू झालाय. अजूनही चकमक सुरू आहे. पुलवामा सेक्टरमधील पडगाम पौरा भागात ही चकमक सुरू आहे. पडगाम भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराकडून शोधमोहीम राबवण्यात आली. यात लष्कराला यश आलंय. अजूनही लष्कराकडून ही शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान पुलवामा सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना जरी मारण्यात आलेलं असलं तरी या चकमकीत काही नागरिकांचा सुद्धा मृत्यू झाला. अद्यापही चकमक सुरू आहे तर लष्कराकडून शोधमोहीम सुरू असल्याचं समजतंय. पुलवामा सेक्टरमधील पडगाम पोरा भागात ही चकमक सुरू आहे. पडगाम भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. अजूनही ही शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या जोरदार चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय. मात्र या चकमकीत काही नागरिकांचा सुद्धा मृत्यू झाल्याचं समजतंय. आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आमचे नवी दिल्लीचे रिपोर्टर सुमित मनसोड यांच्याकडून. सुमित, आपण बघतोय की पुलवामा सेक्टरमध्ये जी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे त्यात दोन दहशतवाद्यांना तर ठार करण्यात आलेलंच आहे, पण या चकमकीत काही नागरिकांचा सुद्धा मृत्यू झालाय. काय माहिती मिळते? ज्या पद्धतीने लष्कराला भीती होती की ज्या कारवाई दरम्यान नागरिकांचा जो विरोध लष्कराला सहन करावा लागतो, दगडफेक सहन करावी लागते, त्यामुळे सकाळपासून या ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली होती. मात्र जी भीती होती तीच झाले. नागरिकांनी लष्कराला विरोध करण्याला सुरुवात केली, दगडफेक करायला सुरुवात केली. याला प्रत्युत्तर देत लष्कराकडनं जी गोळीबार करण्यात आली त्याच्यामध्ये सध्या जी माहिती मिळते एका नागरिकाचा मृत्यू झालाय. पूर्वी सकाळी 6 वाजतापासून पुलवामा जिल्ह्यातील अवंती हा जो परिसर आहे त्या ठिकाणी दहशतवादी झाले असल्याची माहिती लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. आणि सुरक्षा यंत्रणांनी आणि लष्करांनी या गावाजवळ जे घर आहे त्याला घेरा घातला होता. मात्र पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास आत्ताकडनं त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्याचा प्रत्युत्तर देत लष्कराने ऑपरेशन सुरू केलं होतं. जी माहिती आता मिळते आहे की दोन लष्कराचे आतंकवादी हे या सगळ्या एन्काउंटरमध्ये ठार मारले गेलेले आहेत. जवळपास 6 ते 7 आतंकवादी या दोन घरामध्ये लपले असल्याची माहिती आहे. सध्या तरी ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने तिथले स्थानिक नागरिक लष्कराच्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण करतात हे एक मोठं आव्हान लष्करासमोर आहे. निश्चितपणे थँक्स सुमित दिल्या सविस्तर माहितीबद्दल. लष्कराकडून अद्यापही पडगाम पोरा भागात शोधमोहीम सुरू असल्याचं पाहायला मिळते. दरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय तर काही नागरिकांचा सुद्धा मृत्यू झाल्याचं वृत्त आपल्या हाती येत आहे.